गंगापूर धरणाच्या क्षेत्रात मागील 2 दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. शनिवारी गंगापूर धरणात 25 मिलीमीटर तर कश्यपी धरणाच्या परिसरात 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्यरात्री गौतमी धरण परिसरात 46 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढल्याने गंगापूर धरण 96.25% इतके भरले आहे. त्याचप्रमाणे गंगापूर धरण क्षेत्रात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. धरणात 5420 दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा झाला असून रविवारी सकाळी धरण 96.25% भरले, त्यामुळे गंगापूर धरण समूहात रविवारी मध्यरात्री विसर्ग केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मानसी देशमुख, न्यूज इंडिया 27, नाशिक.